फ्लोटिंग डिश सोल्डर आहे लेडीज की थोडा चटकली पण असतो सो आपल्याला ॲडजस्टमेंट भेटेल. सो गाइस ये जो बंदा है बहुत अच्छा काम कर रहा है. मैं बहुत खुश हूँ मैं इधर आने के बाद में. हाँ? मुझे बहुत अच्छा लगता है इधर आके. और हैप्पी बर्थडे टू यू. अम्मा चल खाली चल ना. नहीं नहीं इकडे दे बदल बाकी ना बस. ए हावरा बघा. हां आहे मी हावरे. गुड मॉर्निंग. चला वर्कआउट वगैरे झालाय मस्त पंप आलाय. आता आंघोळ वगैरे करून घेतो देवपूजा वगैरे करून घेतो परिस्थिती. मी आज दोन तीन गोष्टी मागायच्या आहेत ऑनलाईन ह्यासाठी त्या मागून घेतो. आज जास्त काही नाही आज शक्यतो वर्कशॉपला गेलो जाईन आणि ब्रेकचं काम उरकून घेईन कारण परत दोन दिवस सुट्टी आहे आणि ते दोन दिवस सुट्टी 24-25 त्यानंतर 26 एक्झाम आहे. मग 25 तर काय एन्जॉय होईल आणि ठेवेल काय म्हणतो आपण अभ्यास करायला लागेल आणि 24 तर काय सुट्टी होईल. मग आणि दुसरी गोष्ट हां आज उरकलं तर मग प्रॉपर होईल बघू. माझी इच्छा आहे जायची पटकन जाऊन पटकन येईन मग बाकीचे पण कामं आहेत घरातले. सो आता आहे ना म्हणजे सो नाश्ता वगैरे झाला सगळ्या गोष्टी केल्यात आता माझी इच्छा होती आज जायची. आज सगळं ब्रेक्सचं काम उरकून घेऊ कारण माझं एकटंच राहिलं असतं. ॲक्च्युली एवढं जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. ज्या आधीच्या गोष्टी असतात ना ज्या प्री म्हणजे प्री प्रोडक्शनच्या त्यावाल्या गोष्टी जरा किचकट असतात त्यामुळं त्यांचं काम थोडं हे करायला लागतं म्हणजे थोडं हे असतं कॉम्प्लिकेटेड असतं. आणि एकदा म्हणजे ते झाल्यानंतर ना मग काय फक्त काय म्हणतो आपण ॲनालिसिस वगैरे झाला सगळं किंवा फक्त आपल्याला हे असतं असेंब्ली असते. सो ते तेच काम आहे आज जास्त करून ते दाखवतो तुम्हाला. आता सुयोग वगैरे कॉल केला आहे त्याला म्हणलं हा डिप्रेस करून आण म्हणजे मला तिथं येऊन फिटिंग बिटिंग सगळं करून बसवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईन्स वगैरे सगळं मागून ठेवलेले आहेत ते जाऊन करतो. आणि आता ह्याच्यात स्टोरेज फुल व्हायला आलेलं आहे आजचं शूट करायला राहायचं नाही त्यामुळे आता पहिल्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून घेतो. जो ट्रान्सफर लावले किती 19, 20, 21 आणि 22 असे 4 दिवसाचे फुटेजेस ट्रान्सफर लावले ते होते. अजून एक 10-15 मिनिटं लागतील त्याला 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत म्हणलं की मी हा ट्रायपॉड म्हणजे बरेच दिवस झाले घेतलेला आहे वर्ष झालं असं आता. सो ह्याचं काय होतं की ह्याची वेट कॅपॅसिटी कमी आहे. सो असं होतं की मला म्हणजे तो काय झाला इथून आहे ना इथून हे जे खाली तुम्हाला ते फुटेज ट्रान्सफर करून घ्यायला तेवढं स्टोरेज होईल आपल्याला चांगली क्वालिटी शूट करता येईल. बघा ते जायचे आता इथून ॲक्टिवा घेऊन मामाचे जायचं मामा ज्युपिटर घेऊन जायचं कारण ॲक्टिवावरती हे होतं ते ॲक्टिव परत पिण्याचे असतं. बाय बाहेर येऊन बघती मला ही आता कॅमेरा चालू आहे म्हणून नाही तर मग परत येते नांगा उडी आणते. चलो बाय बाय बाहेर एक आता वर्कशॉपला भेटू. आत्ताच्या दुसऱ्यांदा वरती आम्ही मामीला फोन केला मामी सामान आणायला लावून घरून दोन तीन गोष्टी त्या आणायला लावल्या. आता आठवलं की दहा घरी जायचे DSLR घेऊन जाऊ म्हणजे DSLR घेऊन टाकते म्हणजे टेन्शन नाही तिथून हेल्मेट घ्यायचं DSLR द्यायचं बरेच दिवस झालं माझ्याकडे 16 तारखेपासून. तर एवढी भारी डायनॅमिक रेंज होती आता डायनॅमिक रेंजचा पार हा ओनर यांचा आणि कशाचा ओनर मेरा मेरा सब मेरा जो कुछ मेरा है वो मेरा है. 1 मीटर इज इक्वल टू कितने सेंटीमीटर द सैटरडे वॉक 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ए उठा ले रे देवा उठा ले रे बाबा इंजीनियर तू इंजीनियरिंग. अरे 100 का 1000 त्यात कन्फ्यूज झालं. 1000 सेंटीमीटर म्हणजे किती
10 मीटर आताच सांगितलं रे मी तुला. मी मला काय कळलं ना भाऊ, 1000 मीटर म्हणजे तो भाऊ आहे ना रोज गाडी बघायला येतो माहिती का, तो बाहेर आला आता. कोण येतो काय अकरावीला नाही इंजिनिअरिंगलाच आहे कदाचित असं मला वाटत. काय तुझं चाललंय ना त्याच्याबरोबर एक्स्ट्रो मॅरिटल अफेअर चालू करायचे हे भाऊ डिस्प्लेचा स्क्रीन गार्ड स्क्रीन गार्ड टाका रे टाका, स्क्रीन गार्ड महत्वाचे बाबा लय महत्वाचे बेस्ड ऑन पर्सनल एक्सपिरियन्स. हाय पर्सनल एक्सपिरियन्स बघायचा असं इथं वरती पिन करतो व्हिडिओ तो बघा. हा सो यू इतके दिवस जे फ्लोटिंग डिश आमचे जी हा फ्लोटिंग डिश होल्डर आहे डिश की फ्लोटिंग डिस्कला इफिशियन्सी जास्त असते, ब्रेकिंग परफॉर्मन्स जास्त असतो, हिट डिसिप्टेशन जास्त असतं. ॲक्च्युली म्हणजे सगळ्यात जास्त फ्लोटिंग डिस्क यूज जी यूज होतो तो होतो फक्त फक्त रेसिंगमध्ये. जे नॉर्मल गाड्या आहेत आपल्या त्यांच्यामध्ये एवढा यूज होत नाही कारण यांच्यामध्ये कॉस्टचा विषय असतो, बऱ्याच गोष्टी असतात, बरेच ॲस्पेक्ट्स असतात त्याच्यामुळे. आणि आपला जरासा झाला आहे शॉर्ट हा फ्लोटिंग डिस्कचा, तो आय गेस तो ब्रेकिंगमध्ये होईल कारण एवढं नाही ब्रेकिंगच्या वेळेस जी सर्फेस हे होईल फ्रिक्शन होईल त्याच्या त्यावेळेस तो पूर्ण प्लेन होऊन जाईल आणि ब्रेक डिस्क पण आपली ॲडजस्ट होईल. सो हा फ्लो होल्डर ही डिस्क ही गोष्टी अशी हा फ्लोटरच्या आतमध्ये असा बसतो जो थोडासा म्हणजे थोडासा प्ले देतो, प्लेमुळं इफिशियन्सी भेटते आपली म्हणजे आपल्याला जो ॲडजस्टमेंट पाहिजे असते ब्रेकमध्ये इफिशियंट ब्रेकिंगसाठी ती ॲडजस्टमेंट आपल्याला भेटते त्याच्यामुळे ब्रेकिंग इफेक्टिव्ह होते, ब्रेकिंगवरती इफेक्ट जास्त पडतो ब्रेक्सचा. जसा फ्लोटिंग कॅलिपर असतो ना सेम तसं फ्लोटिंग डिस्क आहे आणि मेकॅनिझम पण ऑलमोस्ट सेम आहे, फक्त फ्लोटिंग कॅलिपरच्या ऐवजी आपण काय करतो फ्लोटिंग डिस्क वापरतो कारण फ्लोटिंग कॅलिपरला कॅलिपर्स जे आहेत ते महाग भेटतात त्याच्यामुळं जरासं करायला लागतं कॉम्प्रोमाइज आणि त्याच्यापेक्षा हे कॉस्ट इफेक्टिव्ह. सो ती अशी गोष्टी आहे अशी थोडा चटणी पण असतो सो आपल्याला ॲडजस्टमेंट भेटेल. त्यानंतर आपण लावतो हे असे बटन्स ह्या दोन डिस्कला डिस्कला आणि होल्डरला कनेक्ट करायला हे बटन्स लावतो आणि त्या बटन्सला आपण असं सरक्लिपनी हे करून टाकू. ॲक्च्युली सरक्लिप आम्ही वेगळे वापरत होतो बट वेगळेवाले दुसऱ्यावाल्या ही वाली वापरत होतो आधी बट ते कसं जरासं थोडंसं लावणं थोडं किचकट आहे आणि यांना कळणार नाही त्यामुळं ह्या वापरले म्हणजे काय फरक पडत नाही एवढा हार्डन असतो त्या. त्यानंतर ना आपण करतो ह्या हबवरती प्रेस आणि तो बोल्ट होतो त्या इथून मग ह्याला जे काउंटर सिंग जी मी म्हणत होतो CSK ते करून घेतले म्हणजे आपला जो बोल्ट आहे तो ॲलन फ्लॅटेड ॲलन बोल्ट आहे तो याच्यात बसेल आणि पूर्णपणे फिक्स होऊन देणार. तर ह्याला प्रेस करून बसतो ते मॅलेटी ऑरेंजवाला मॅलेटी ते मला नाही थिकनेस बघायची .5 कमी केलेली आहे जुन्यापेक्षा नव्यांचे डिस्क जास्त याची कमी त्याच्यामुळं चुकते त्याच्यामुळं. आणि हे बटन पण आहे ना मागच्या वेळेस ते धक्क दिले होते बनवायला बारीक डायमीटर कमी नाही नाही सगळे हे नाही केलेले हे सगळे एक साईज नाही थोडं काय कुठं हा जो हे आहे ना खाली वर कुठं एक एक एखाद्या MMचा फरक आहे. मामू ऑरेंजवाला मॅलेट किती डाला इसपे मामू तू क्या कहना चाहते मामू व्हाट्स योर ओपिनियन वेरी वेरी बैड गाय ओनली ओनली यूजिंग बैड वर्ड्स इन कार वर्कशॉप ऑलवेज स्पॉइलिंग अदर बॉयज. हे प्रभु हे प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हो स्टेट टू बाय और क्या बोल रहा स्पॉइलिंग अदर बॉयज ओम अरे म्हणलो आम्ही एवढ्या पोरी फिरतात एक बी कशी काही हे नाही झाली तुला एवढ्या वर्षात हे
हेलो गाइस, ये जो बंदा है बहुत अच्छा काम कर रहा है, फुल सपोर्ट इसको। ट्वेंटी फोर सेवन फुल सपोर्ट। ये देखिए गाइस, हमारे एक्स एम्प्लॉय टीम स्क्रू ड्राइवर्स के, और ये करेंट एम्प्लॉय सब लोग। आप कुछ कहना चाहेंगे एक्स एम्प्लॉय होने के नाते? क्या बोल रहे हैं, बस यही एक्स एम्प्लॉय है, बहुत सारे रिश्ते जुड़े हैं यहाँ पे, ये ऑप्शन से, ये जगह से, तो हाँ पास आउट होने के बाद भी आते रहते हैं यहाँ पे। सैटरडे संडे छुट्टी मिलती है जॉब से, तो आते अच्छा लगता है। धन्यवाद। एक मिनट, आपका एक्सपीरियंस बताओ। मैं बहुत खुश हूँ मैं इधर आने के बाद में। मुझे बहुत अच्छा लगता है इधर आके, और काम से अभी तक आप क्या क्या सीखे? अभी तक मैं बहुत कुछ सीखा हूँ। कुछ बताइए, डिस्क्राइब करिए। डिस्क्लोज नहीं कर सकता। पक्का सीखे हो क्या? बहुत सीखा हूँ मैं, आगे कुछ नहीं। टाइम आने पर टैलेंट दिखाऊंगा। ये टीम की निशानी है वो, हमें बारीक बालना अपन सीखो तो। ये बगा, ये लड़की 12वीं पास है अभी। ज्यादा बोला तू, छठवीं ना पास है वो, 12वीं पास में अभी वो। हाँ वो थोड़ा सदमे में थी इसलिए आगे पहुंच गई, और कुछ नहीं, सदमे में अभी भी। मोदी जी ने बोला है छोटे बच्चे लोग को काम पे नहीं लगाते, उसको काम नहीं। इधर अपन सीखा रहे, इधर ओनली फॉर एजुकेटिव पर्पस। मेरी बहन भी 18 की 11वीं में। दीपोर के ना ऑटोमोबाइल इंजीनियरिंग करती है, हिला ऐकना टॉपर है, दीपन टॉपर है। हां ही यांचे आता किती सेकंड इयरला आहे ना? सेकंड, हां सेकंड इयर, फोर्थ सेमला आहे ही, टॉपर आहे। मी विचारती काय टिग वेल्डिंग काय, टिग वेल्डिंग काय, मी शब्द ऐकला नाही असं विचारलं काय बाबा। हां ओ नेक्स्ट अजून फुल टाइम का किती लिटर आपला फुल टाइम? साढ़े पाँच लिटर गरज नहीं, लिहिलं तेवढी जागाच नहीं, डायमीटर मध्ये वेगळे यूज करणार, मग ते यूज केल्यावरती कळेल। एटीएमचे तर नाही बसणार मला वाटतं। ओव्हरफ्लो बॉटलला आपण लेझर वेल्डिंग केलेली। लेझर वेल्डिंग पण असते, सगळ्यात महाग वेल्डिंग असते। प्राइस काय त्याची? आता प्राइस मागच्या वर्षी जे मागच्या वर्षी कॉस्ट टाकल्यात का? प्रोसेसिंग बिसेसिंग त्या तुम्हाला माहिती आहे कशा लागल्यात, किती युनिट पर युनिट कशा लागलेल्या आहेत, काय लागलेले आहेत? डिफरन्शियल ओपन गिअर सेट, आता डिफरन्शियल ओपन गिअर सेटला प्रोसेसिंग कॉस्ट 5000 आहे। काय काय दोष त्याला, किती पैसे? अरे मागच्या वेळेस बरोबर मेजर करून सगळं टाकलं, फक्त आता हिला आता टेन्शन आलं, ज्यावेळेस मी हिला वेल्डिंग बिल्डिंग सगळं विचारलं। बिल्डिंग का पता ना ते को पर सेंटीमीटर कितना है?
9.75. सुन सुन वर्डिंग पर सेंटीमीटर बता दे बट समझ सस्पेंशन है तो उसने पूछा सस्पेंशन में कितना वेल्डिंग किया है रियर सस्पेंशन में कितना टोटल वेल्डिंग किया है इतना सेंटीमीटर किया है तो इतना सेंटीमीटर में तेरे को ग्राइंडिंग में कितना लगा और वेल्डिंग में कितना लगा ये पूछा तो टोटल मेरे को सस्पेंशन में कितना वेल्डिंग किया है उसका कॉस्ट बता और वेल्डिंग सस्पेंशन के वेल्डिंग में लेबर कॉस्ट कितना लगा है वो बता अपने बच्चे फुकट में काम करते ए लेबर कॉस्ट कंसीडर नहीं किया सर हमने कैलकुलेट नहीं किया लेबर कॉस्ट कैलकुलेट नहीं किया इलेक्ट्रिसिटी कैलकुलेट नहीं किया समझा अपन एनेक्स वरच केलं नाही हाँ ते डायरेक्ट सांगणार सर नाही कॅल्क्युलेट किया नाही जमा मला भूक लागली कॅन्टीन चालू आहे का अरे मी लवकर जाणार होतो यांच्यासाठी थांबलोय समजा तू खाणार आहे का ही दोन पराठे सांगू दोन पराठे आलू पराठे सांग Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Anupada, happy birthday to you. खाली चल ना नाही खाऊ दे मामू चल खाने का ना के थांबा इथंच इथंच थांबा इथंच का साईडला अरे आतमध्ये गाणं करतीन परत आतमध्ये गाणं करतीन परत शिस्तीत कट करून का ठीक आहे हे काय होत मला एक येते बस बाकी झालं असा घ्यायचा आणि खा ए घ्या खा घेऊन किधर आरती कुठे आहे अरे आरती कुठे आहे मामू काय हावरा बघा कोण राहिला मसूद गेला रूम वर रोजा आहे त्याचा तो गेला रूम वर झाला टाइम त्याचा पण गेलाय तो सगळं चाटून पुसून खाल्लंय तू चाटून खात तिल देतोय हात का पुढे केलता उद्या सकाळी देतो उद्या सकाळी देतो नाही खाल्लं बघ ना हात बघ माझा तुला केक ऑफर केला होता तुला केक ऑफर केला होता पहिला पीस भांडू नका किती वाजले 7:10 दररोज एवढा टाइम मी आज ते ब्रेक साठी आलो 3 जाणार होतो 7 इकडे काय आहे करते मी म्हणलं घरी जा 7 वास आता वास मी तुम्हाला 5 उचलला असत पण बड्डे करायचं होतं हा चला झालं काम आपलं ब्रेकच आता फक्त लाईन टाकायच्या काय फॅनचे वायरिंग करतो फॅनची वायरिंग फ्युअल पंप फॅन हे बघा ब्रेक डिस बसल्या मसूद नाही मसूद दाखवला दुपारी सर मी बसवलाय बर आणि हा
अजून कोण होतं बसवायला बा यायचंय का त्याला तुला यायचंय का तुला यायचंय का कोणी पोरी होय सुए अरे टाइम झाला ना लय वेळ नाही पोरी थांबायचं चलो बाय बाय हां आपलं ब्रेकचं काम झालं आज फक्त ब्रेक लाईट टाकायचे राहिलेत आणि ब्रेक फ्लू टाकून लिडिंग करायची ते मग टेस्टिंगच्या वेळेसच करून जे काय आहे ते ब्रेक लाईन्स उद्या येणार आहेत ते ट्रायपॉड घेतलं का रे मी ट्रायपॉड आहे तिथं बॅग बॅग उघडून बघ रे बॅगमध्ये आहे का चलो चलो बाय बाय आजचा व्लॉग इथपर्यंत